आज बघणार आहोत कुरकुरी भेंडी। कुरकुरी भेंडीसाठी मी 1/2 किलो भेंडी धुवून सुकून घेतलेली आहेत, नाहीतर त्याला पुसून घ्यायची। इथे मीठ घेतलं 1 चमचा, 1/2 चमचा हळद घेतली आहे, हा घरी असलेला कुठलाही तिखट मसाला घेतलेला आहे। हे मी लाल तिखालाल घेतलेलं आहे एव्हरेस्टचं, हे ऑप्शनल आहे कलर घेण्यासाठी टाकायचं। हे 1/2 चमचा मी एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, हे पण तुम्ही पाहिजे असेल टाकू शकता टेस्ट येण्यासाठी। इथे मी जिरा पावडर घेतलेली आहे आणि ही हे मी ओवा पावडर घेतलेली आहे 1 चमचा। इथे मी मला आमचूर पावडर नसल्यामुळे मी लिंबू घेतलेला आहे। इथे मी 2 मोठे चमचे बेसन घेतलेलं आहे, 1 मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता मी भेंडी कापायची रेसिपी दाखवणार आहे पद्धत। 2 भाग करून घ्यायचे, मिडलला कापायची। हे मधलं बी असतं ते काढून टाकायचं, आपला कुरकुरी करायची म्हणून काढून टाकायचं, साफ फाकवायचं आणि मधलं बी काढून टाकायचं। हाताने नाही काढत असेल, काढता येत असेल तर ह्याच्याने काढायचं। त्यासाठी असं बघा कसं निघतं, सुरीने काढलं तरी चालतं, नाही तर हाताने काढायचं। तुम्हाला जी पद्धत सोपी वाटत असेल, पण ही बी राहता कामा नये, नाहीतर ती विळवीत होते। आपल्याला कुरकुरी करायची म्हणून बी काढायचं। अशा हे 1/2 किलो भेंडी तशी कापून घ्यायची। आता त्याला असं उभं चिरून घ्यायचं, कारण आपल्याला कुरकुरी पाहिजे म्हणून ह्याचे 3 भाग करायचे एकाचे। आता हे बघा कसं मस्त कापून घेतलेले आहेत लांब लांब, आतमधल्या बिया काढून। आता आपण पटकन त्याच्यामध्ये ओवा पावडर टाकायची आहे, जिरा पावडर टाकायची आहे, एव्हरेस्टचा पावभाजी मसाला टाकायचा आहे, तिखट दाल टाकायचं आहे, हे ऑप्शनल आहे कलर येणार टाकू शकतात। हे मी मालवणी मसाला आमच्या घरी असतो तो टाकलेला आहे। हळद टाकलेली आहे 1/2 चमचा आणि हे लक्षात ठेवायचं, हे टाकायचं नाही आहे मीठ, नाही तर पाणी सुटतं, कुरकुरीत नाही होत। आमचूर पावडरचे लिंबू पिळायचा त्याच्यावर, 1/2 लिंबू पिळू शकतात तुम्ही जस्ट टेस्टसाठी, आंबटपणा येण्यासाठी। नंतर बेसन घालायचं आहे, 2 मोठे चमच बेसन, 1 मोठा चमच तांदूळचं पीठ घालायचंय, चांगलं मिक्स करायचंय। बघा आपण मिक्स करून घेतलेलं आहे, चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं, हे चांगलं मिक्स होतं, सगळ्या भेंड्यांना लागतो हा मसाला। आणि जेव आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे ऑलरेडी, तेल गरम केल्यानंतर लास्टला मीठ टाकायचंय आपल्याला अंदाजे। आता आपण मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं, तेल गरम झालेलं ऑलरेडी, फास्ट गॅस करायचा, पहिले एक सोडून बघायचंय गरम झालेलं आहे तेल। आता थोडे थोडे मीठ टाकल्या मिक्स झाल्यावर, कारण पाणी सुटतं म्हणून लास्टला सर्वात मीठ टाकायचं, थोडे टाकून घ्यायचे गरम तेलात, थोडे मीठ टाकायचे चांगले फ्राय होतील। हे आपण असं 2 मिनिटं फ्राय करायचंय, हाय फ्लेमवर 2 मिनिटं करायचं, नंतर मीडियम फ्लेमवर 2 मिनिटं करायचं, असं 4 मिनिटं फ्राय करायचंय आपल्याला। हे बघा 2 मिनिटं झाली आहेत, कशी कलर आलाय बघा, लगेच मीडियम फ्लेम करायची, लो करायची थोडीशी, आणि 1-2 जसं आपल्याला कलर येईल असं वाटत असेल ते 1 मिनिटं फ्राय करून घ्यायचं, जास्त जास्त 3-4 मिनिटं टोटल फ्राय करायचं, नाही तर करपू शकतात, जोपर्यंत क्रिप्सी होत नाही तोपर्यंत फ्राय करायचं। आपलं फ्राय झालेलं आहे, टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे ऑइल सक होईल। हे बघ कशा कुरकुरीत झालेल्या आहेत भेंड्या, जास्तीत जास्त 2-3 मिनिटं फ्राय करायचे, नाही तर करपू शकतात।
कलर आलेला आहे, आता आपण काढून घेणार आहोत. 2-3 मिनिटं मीडियम गॅसवर करायचं. आधी थोडासा 1-2 मिनिटं फास्ट गॅस ठेवायचा, नंतर 1-2 मिनिटं मीडियम गॅसवर. आपली कुरकुरी भेंडी रेसिपी तयार झाली आहे, खूप क्रिस्पी झाली आहे. आता मी टेस्ट करून बघते आहे. खूप मस्त झालेले आहे. तुम्ही घरी करून बघा आणि कॉमेंट करायला विसरू नका. अँड डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दिस व्हिडिओ. बाय.